मोरबी धरणाच्या जलाशयात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून पनवेल तालुका पोलिसांकडून शेतापीने क्लिष्ट गुन्ह्याची उकल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी दिली आहे. पनवेल तालुक्यातील मोरबे जलाशयात तारा वरसीने बांधलेला एक महिलेचा मृतदेह 3 दिवसापूर्वी आढळला होता. बरेच दिवस पाण्यात राहिलेल्या संबंधित मृत महिलेची ओळख पटणे कठीण होते, मात्र तिच्या हातातील बांगड्या आणि गोंधण यावरून पनवेल तालुका पोलिसांनी अत्यंत शिथापीने आणि कौशल्यपूर्ण तपास करून 48 तासात मयताची ओळख पटवली. त्याचबरोबर या गुन्ह्याची उकल करीत आरोपींना बेड्या ठोकल्या. संबंधित महिलेच्या प्रियकराने आर्थिक हितसंबंधनामुळे तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याच्या प्रगतीकरणाबाबत शनिवारी माहिती दिली. मोरबे गावच्या पूर्वेला मोरबे धरण आहे, मोरबे डॅम. तिथे एका महिलेचा मृतदेह तलावात पडलेला आहे असा कॉल प्राप्त झाला. सीनेपीए स्वतः, त्यांची पूर्ण टीम, मी, डीसीबी साहेब, क्राईमची टीम, इन्व्हेस्टिगेशन मॅन, त्या सगळ्या तिथे पोचल्या. तिथे पोचल्यानंतर आम्ही बघितलं की एक साधारण 30 ते 35 वयोगटातली महिला, तिचा मृतदेह पूर्णपणे कुजलेला आहे आणि तो फ्लोट होतो आहे. तो जेव्हा आम्ही काढला आहे तर त्याच्या खाली, मृतदेहाच्या खाली एक फेन्सिंगला जो सिमेंटचे खांब वापरले जातात ते खांब वापरले होते. मृतदेह पूर्णपणे नग्न होता, सडलेला होता. साधारण 5 ते 6 दिवस त्या पाण्यात तो पडलेला असावा आणि कुजलेला असल्यामुळे साधारण मृतदेहाच्या वरची स्किन ही ठिकठिकाणी निघालेली होती आणि विवस्त्र मृतदेह तारेने आणि रशीने बांधलेला होता. फक्त एकच हे होतं की मृतदेहाच्या एका हातात साधारण 15-20 बांगड्या होत्या, त्यात लाल कलरच्या वगैरे वगैरे स्पेसिफिक डिझाईनच्या अशा मागण्या होत्या. एकाच हातात, दुसऱ्या हातात नव्हत्या. त्याच्यावरनं सिनेके पनवेल तालुका आणि त्यांची टीम, त्यांच्या काही सोर्सेसनुसार ऑपरेशन आम्ही चालू केलं आणि त्या दिवशी त्या महिलेचं नाव निष्पन्न झालं. नाव निष्पन्न झाल्यानंतर पुढच्या गोष्टी बऱ्यापैकी सोप्या होत्या. ती महिला त्या महिलेचे कोपरोली गावात राहणाऱ्या एका इसमाशी अनैतिक संबंध होते मग, आणि तो इसम सुद्धा तिथून गायब होता. मग संशयशस्वी त्याच्यावर त्याच्याकडे असल्याने 4-5 टीम बनवल्या गेल्या आणि त्याचे म्हणजे त्या माणसाला ट्रेस करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्ट त्याने काही लोकांनी कॉन्टॅक्ट केले होते, त्यांना पोलिसांनी कॉन्टॅक्ट केले, त्यांना विश्वासात घेतले, तरी सुद्धा त्याचा एक्झॅक्ट ठाव ठिकाणा मिळाला नाही. पण त्या 17 च्या रात्री साधारण, बरोबर आहे, 17 च्या रात्री एक इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की तो सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरात असण्याची शक्यता आहे. मग इथून पोलीस पोचणं तसं अवघड होतं, पण लोकेशन पिनपॉइंट मिळाल्यामुळे सिनेबेनी तिथल्या सिनेबेशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी जाऊन त्या जिथे मिळालेल्या सर्व इसमांना ताब्यात घेतलं. आम्ही इथली ताबडतोब आमची टीम तिथे पाठवली. त्यानंतर मैताची मुलगी सुद्धा त्यांच्या, ते 8 वर्षाची एक मैताची मुलगी होती, ती सुद्धा त्यांच्या ताब्यात त्यांच्याबरोबर होती. तिथे गेल्यानंतर आमच्या टीमला लक्षात आलं की आपण शोधत असणारे हेच ते आरोपी आहेत आणि त्यांना ताब्यात घेतलं. आणून 18 तारखेला त्यांचा रिमांड घेण्यात आला आणि त्यांना 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. या प्रकरणी त्यांनी ज्या ठिकाणी मारले, ज्या ठिकाणी जे काही आवश्यक जे पुरावे आपण गोळा केलेले आहेत आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.